सध्या साताराच्या फलटण तालुक्यामध्ये उन्हाची दाहकता वाढली असून अनेक वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या जवळ भटकत आहेत. त्यातच आज फलटण तालुक्यातील आसू गावातील नितीन गोडसे पाटील यांच्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात गेलेला कोल्हा पडला होता. गोडसे हे आपल्या शेतातील असणाऱ्या विहिरीवर मोटर पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमध्ये जखमी अवस्थेत कोल्हा दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ ही बाब वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत दीड तासांच्या प्रयत्न नंतर कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले. या कोल्ह्याच्या उजव्या पायाचा पंजा नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलवण्यात येणार आहे.